हे पहा, संकीर्ण प्रश्न संग्रह एक मधला दुसरा प्रश्न आहे आपला. या प्रश्नामध्ये हा त्रिकोण एबीसी आपल्याला दिसतोय. या एबीसी मध्ये तीन त्रिकोण आहेत, एक आहे एबीसी, दुसरा आहे एबीडी आणि तिसरा आहे एडीसी. हे तीन त्रिकोण. तर या तीन त्रिकोणांमधल्या वेगवेगळ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं. पण या तीन त्रिकोणामध्ये एक गोष्ट सामान्य, ती कोण सामान्य, तर उंची. उंची का सामान्य दिलेली नाहीये कोणाचीच उंची, पण एक शिरोबिंदू सामायिक आहे. एबीसीचा शिरोबिंदू एक आहे, तोच शिरोबिंदू एबीडीचा आहे आणि तोच शिरोबिंदू एडीसीचा आहे. तिघांचा शिरोबिंदू व्हर्टेक्स एक जो आहे तो कॉमन आहे, म्हणून या तीनही त्रिकोणांची उंची सामान आहे. मग उंची समान असल्यामुळे त्या सर्वांच्या क्षेत्रफळांची जी गुणोत्तर आहे ती कशाच्या प्रमाणात येणार, पायांच्या प्रमाणात, पाया भागिले पाया. मग आता त्या अगोदर आपल्याला इथं बी डी दिलाय 7 आणि बी सी दिलेला आहे, बी सी दिलेला आहे 20. बी सी किती दिलाय, 20. मग आपल्याला डी सी काढावी लागेल. डी सी मग आपण डी सी कशी काढणार, जर का आपल्याकडे बी सी 20 आहे आणि बी डी 7 आहे, मग 20 मधून 7 गेले, डी सी किती आले, 13. मग डी सी काढताना आपण लिहिताना असेल याच्या बी सी वजा बी डी, बी सी किती आहे, 20 वजा बी डी 7, 20 7 गेले 13, म्हणजे डी सी आले 13. ओके, आता क्षेत्रफळांचे गुणोत्तर बघूयात. ए बी डी छेद ए डी सी, ए बी डी हा छोटा त्रिकोण आणि ए डी सी हा दुसरा त्रिकोण. या दोन त्रिकोणांची उंची ए पासून मोजणार, म्हणजे उंची समान आहे. मग क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायाच्या प्रमाणात. ए बी डी चा पाया काय झाला, बी डी. बी डी आणि ए डी सी चा पाया कोण झाला, डी सी. ओके, डी सी इथं लिहायचं कंसात. तिसरा प्रश्न आहे संकीर्ण संग्रह एक मधला. समान उंचीच्या दोन त्रिकोणांची काय समान आहे, तर उंची समान. मग उंची समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायांच्या प्रमाणामध्ये. टू ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन हाईट, हाईट जर कॉमन आहे, काय समान आहे, उंची समान आहे, म्हणजे क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायाचे पाया. पण उंची समान असताना त्याच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2:3 दिलं आहे, त्यामध्ये लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी आहे, तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया काढायचा. मग सगळ्यात अगोदर आपण काय लिहू बाबा, समजा लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए वन व पाया एच वन मानू. ओके, एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल, लेट एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल बी ए वन अँड हाईट, हाईटच्या ऐवजी आपण पाया, पाया एचच्या ऐवजी बी वन मानू, बेस अँड पाया बी वन, सॉरी बेस बी वन. त्याचबरोबर तसेच मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, ए टू व पाया काय मानायचा आपण, बी टू, बी टू मान. ओके, इंग्लिश मध्ये लिहिताना लिहायचं एरिया ऑफ बिगर ट्रायंगल बी ए वन, लेट एरिया ऑफ बिगर ट्रायंगल बी ए वन अँड बेस बी बी टू. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला दिले काय बघा, ए वन अपॉन ए टू, या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती, 2:3, म्हणजे क्षेत्रफळांचा भागाकार, गुणोत्तर म्हणजे भागाकार. ए वन छेद ए टू किती, 2/3. आणि लहान त्रिकोणाचा पाया, लहान त्रिकोण कोण आहे, ए वन आहे, त्याचा पाया कोण आहे, बी वन आहे, तो जो बी वन जो दिलेला आहे तो किती दिलाय, 6 सेमी दिलाय. आणि आपल्याला काय काढायला सांगितलं की बाबा तुम्ही मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया काढा, मोठ्या त्रिकोणाचा पाया काय, बी टू, आपल्याला बी टू आपल्याला काढायचा. आता दिलेल्या त्रिकोणाचा समान काय आहे, तर उंची समान आहे. मग क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया भागिले पाया. गिव्हन ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन हाईट, ओके इथे लिहिणार दिलेल्या त्रिकोणांचा, काय समान आहे बाबा, उंची समान आहे. दिलेल्या त्रिकोणांची उंची समान आहे, गिव्हन ट्रायंगल हॅव्हिंग, कॉमन हाईट. ओके, त्यांची उंची समान आहे. मग क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय लिहिणार, ए वन छेद ए टू, ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू. मग त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया छेद पाया. ओके, कारण उंची समान आहे. मग ए वन छेद ए टू,
a1 upon a2 किती 2 by 3 2 upon 3 2 छेद 3 बरोबर b1 upon b2 b1 किती 6 आहे आणि b2 आपल्याला काय करायचे काढायचे आता काय करणार b2 काढण्यासाठी आपण तिरकस गुणाकार b2 काढण्यासाठी आपण काय करणार तिरकस गुणाकार करणार क्रॉस मल्टीप्लिकेशन 2 into b2 2 b2 6 3 जा 18 6 3 18 म्हणून b2 बरोबर 18 जसेच्या तसे 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले म्हणून b2 बरोबर 2 9 18 b2 बरोबर 9 b2 म्हणजे काय आहे तर मोठा त्रिकोणाचा पाया म्हणून इथे लिहायचं उत्तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती सेंटीमीटर 9 सेमी असे 9 सेमी असे ओके okay?